मित्रांनो, तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका आता त्या पेटीकडे चाललेली असते. त्याच पेटीमध्ये सुहानीने मोबाईल लपवलेला असतो. त्याचवेळी आता ती पुढे जात असताना पिहू सर्वांना आवाज देते की सर्वांनी हॉलमध्ये या. घरातील सर्वजण आता तिथे आलेले असतात, त्याचबरोबर मल्हार, मंजुळा आणि स्वरा देखील तिथे आता आलेले असतात. ते तिघीही खूप नाराज असतात. तेव्हा पिहू लगेच स्वराला विचारू लागते, अगं तुझी तब्येत कशी आहे, डॉक्टर काका काय म्हणाले? तेव्हा आम्ही डॉक्टरांकडून आलो सुद्धा तू आम्ही आता डॉक्टर काकांकडून आलोच नाही, आम्ही सुहानी मावशीच्या रूममध्ये गेलो होतो. तेव्हा आता काय झालं तिकडे, असं पिहू विचारू लागली. स्वरा आता म्हणते की सुहानी मावशी आता या जगात नाही आहे. हे ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. विजय विचारतो काय, तर मोनिका घाबरलेली असते, परंतु आता ती मोठ्याने ओरडण्याचं नाटक करते आणि म्हणते की सुहानी अशी कशी जाऊ शकते जग सोडून. पिहू म्हणते की सुहानी अशी कशी जाऊ शकते, मम्मा हे काय झालं? त्यावेळी आता खरंच सुहानी या जगामध्ये नाही आहे, मल्हार म्हणतो. मोनिका रडण्याचं नाटक करते. त्यावेळी मल्हार म्हणतो, जेव्हा आम्ही त्या रूममध्ये गेलो तेव्हा तेथे फक्त सुहानीची डेड बॉडी होती, शेजारी एक सुसाईड नोटसुद्धा दिसली आणि आता पोलिसांना आम्ही बोलवून पंचनामासुद्धा करायला सांगितलं आहे. त्यावेळी मोनिका आता म्हणते, सुहानी कुणाचा तरी जीव घेऊ शकते, स्वतःचा जीव स्वतः कधीच देऊ शकत नाही. खरं काय आणि खोटं काय हे फक्त देवालाच माहीत. फक्त सुहानीच्या तोंडून ऐकायचं होतं की वैदहीचा जीव तिनेच घेतला आहे. त्यावेळी आता मंजुळा आणि मल्हार तिच्याकडे पाहतच राहतात. पुढे आता मोनिका खूपच आरडाओरडा करू लागते आणि रूममध्ये निघून जाते. त्यावेळी विजय मल्हारला विचारतो, काय रे, सुहानीने मृत्यूपूर्वी ती चिठ्ठी लिहून ठेवली होती का? त्यावेळी आता मंजुळा म्हणते, तिने स्वतः लिहिली नव्हती, परंतु ती टाईप करून ठेवली होती. मल्हार म्हणतो, अरे दादा, हा घातपात आहे की तिने केलेली आत्महत्या आहे हे अजून समजलेलं नाही. आता फॉरेन्सिक लॅबमध्ये या सर्व गोष्टी गेल्यानंतर पुढील कारवाई होईलच आणि सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपल्याला मिळतील. पण त्या रूममध्ये सुहानी व्यतिरिक्त अजून कोणीतरी एक व्यक्ती होती हे मी खात्रीने सांगू शकतो. तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बस. एक क्षमा विचारते, भाऊजी तुम्ही हे खात्रीने कसं सांगू शकता? त्यावेळी तिथे कॉफीचे 2 कप होते, असा आता मल्हार म्हणतो. नेमकं काय घडलं आहे हे आत्ता समजत नसलं तरी लवकरात लवकर शोधून काढायलाच हवं. त्यावेळी मनातल्या मनात आता मंजुळा विचार करू लागते, ती जी कोणी व्यक्ती असेल तिला मी हुडकून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, कारण माझ्या बहिणीचा त्या व्यक्तीने जीव घेतलाय. इकडे मोनिकाला काही सुचत नसतं काय करावं. तेवढ्यातच पिहू तेथे येते आणि म्हणते, मम्मा मला माहीत आहे तुझी बेस्ट फ्रेंड सुहानी देवाघरी गेल्यामुळे तुला खूप त्रास होतोय आणि तुला त्या वेदना सहन होत नाही आहे, पण अगं मम्मा आपल्याला यातून सावरायला हवं. आणि अजून एक गोष्ट सांगू का, सुहानीने जी नोट ठेवली होती ना ती टाइप केलेली होती, हाताने लिहिलीच नव्हती. आणि डॅडा म्हणत होता अजून कोणीतरी एक व्यक्ती तेथे होती, काय माहिती आहे का, त्यांना तिथे 2 कॉफीचे मग दिसले म्हणून. तेव्हा आता मोनिकाचा संताप होतो, कारण ती अजून एक पुरावा तेथे आता सोडून आलेली असते. त्यावेळी ती पिहूला म्हणते, अगं जरा गप्प बस ना, पुन्हा सुहानी आणि वैदहीचं नाव तुझ्या तोंडून ऐकलं ना तुझ्याकडे बघतेच मी आता. आणि अजून एक गोष्ट, ती म्हणजे उद्याच्या उद्या तू सकाळी लवकरात लवकर रियाजाला बसायचं आणि कंटिन्यू करायचं, कारण ती तुझी मांडलेली बहीण आहे ना स्वरा, ती काय करेल तुझ्या पुढे निघून जाईल आणि तू फक्त तिच्यासाठी टाळ्या वाजवशील. आता मोनिका एवढी का चिडली आहे हाच प्रश्न पिहूला पडलेला असतो. मग नंतर ती गुपचूप आता तेथून जाते. त्यावेळी ते पुरावे कुठे शोधावेत हा प्रश्न मोनिकाला तर पडलेलाच असतो. मग त्यानंतर आता ती म्हणते, मी एक पुरावा तिथेच सोडून आली आहे, तो म्हणजे कॉफीचा मग, आता त्यावर माझे फिंगरप्रिंट्स नक्कीच सापडतील. त्यावेळी आता ती लगेच इलाला कॉल करते आणि म्हणते, मम्मा अगं खूप मोठी गडबड झाली आहे. तेव्हा ते पुरावेच तू सापडलेस का, असं इला विचारू लागते. तेव्हा ते पुरावेच कुठे सापडत नाही असं मोनिका म्हणते, पण मी प्रयत्न करते. तेव्हा आता दुसरा काय घोळ केला आहेस तू मोनिका, असं आता इला रागातच विचारते. तेव्हा मोनिका म्हणते, अगं मम्मा त्या कॉफीच्या मगवर माझे फिंगरप्रिंट्स होते आणि मी तो कॉफीचा मग तिथेच ठेवून आली आहे. त्यावेळी आता इला खूप जोरात तिच्यावर ओरडते आणि म्हणते, तुझा डॅडा म्हणतो ना तेच बरोबर आहे, अगं असा कोणताही प्लॅन करताना फुलप्रूफ करावा, तुला कळत नाही का? तेव्हा मोनिका म्हणते, आता काय करू मग मी? तेव्हा इला म्हणते, गप्प बस, अगोदर ते तुमच्या घरामधील असणारे पुरावे शोध, पोलीस घरात येण्या अगोदर. तेव्हा ठीक आहे असं मोनिका म्हणते.
इकडे मल्हार हा म्युझिक रूममध्ये आलेला असतो आणि म्युझिक रूमकडे पाहतो तर तेथे सर्व वस्तू ह्या अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. तेव्हा मल्हारला जरा धक्का बसतो. तो निरंजन मामाला लगेच आवाज देतो आणि बोलवून घेतो. विचारतो की काय झालं. त्यावेळी आता मल्हार म्हणतो की ह्या अशा वस्तू अस्ताव्यस्त कोणी केल्या. त्यावेळी आता निरंजन मामा म्हणतात इथे मोनिका मॅडम आल्या होत्या. त्यावेळी मंजुळा आता मल्हारसाठी कॉफी घेऊन तेथे येते. मल्हार विचारतो मोनिका म्युझिक रूममध्ये का आली असेल. आता तिला इथे काही मिळालं असेल का की काही शोधायला आले असेल असा प्रश्न देखील मल्हारला पडलेला असतो. मग त्यानंतर सर्व ज्या वस्तू अस्ताव्यस्त असतात ते दोघेही व्यवस्थित लावून ठेवत असतात. त्यानंतर मंजुळाचं लक्ष त्या पेटीकडे जातं. मंजुळा त्या पेटीजवळ जाणार असते तर मल्हार म्हणतो की मंजुळा राहू देत, मी उगीच माझ्या मोनिकावर संशय घेतो असं वाटतं. कारण एखाद्याला कानफाट्यानाव पडलं की कानफाट्याच पडतं. तसंच झालंय बहुतेक. आता वैदहीच्या बाबतीत जे काही सत्य असेल ते लवकरात लवकर बाहेर येईलच, त्यामुळे मला काळजी करण्याची गरज नाही. तेव्हा ठीक आहे असं आता मंजुळा म्हणते आणि कॉफी गरम करून घेऊन येते असंही मल्हारला सांगते. मंजुळा आता रूम बाहेर चाललेली असताना तिथे मल्हार तिला अडवतो आणि म्हणतो थांब ना जरा असं म्हणून तो त्या फोटोकडे पाहतो. त्या फोटोमध्ये मंजुळा ही मल्हारला ऑर्ड देत असते. मल्हार आता मंजुळाला थांबवतो आणि म्हणतो की वैदहीने आणि मी खूप स्वप्न पाहिली होती. त्यातीलच एक स्वप्न म्हणजे माझं गायक होणं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप कष्ट घेतले. त्याचबरोबर तिने स्वतःचं स्वप्न म्हणजे गायक होण्याचं स्वप्न तिने दूर ठेवलं. मलाही तिचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, ते म्हणजे गायक होण्याचं. वैदही खरंच खूप छान गायिका होती आणि तिचा आवाज देखील खूप छान होता. आता ती तर या जगात नाही आहे, परंतु तू तिची जुळी बहीण या जगात आहे. मग आपण दोघेही मिळून वैदहीचं हे स्वप्न पूर्ण करूयात का असं तो आता मंजुळाला विचारतो. तेव्हा मंजुळाला खूपच आनंद होतो. ती मल्हारकडे पाहत राहते. आता ती हो किंवा नाही असं काहीच सांगत नाही. त्यावेळी मल्हार म्हणतो हे बघ, तुला तुझी ओळख सांगायची गरज नाही. मी तुला पुढे घेऊन जाईल. मी तुझं हे स्वप्न पूर्ण करेल. आपल्या वैदहीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला हे करावं लागेल. तुझी साथ मला असेल तर. त्यावेळी आता मंजुळा त्याच्याकडे पाहतच राहते. स्वराला आता खूप आनंद झालेला असतो. मंजुळा तेथून गेल्यानंतर मल्हार तिच्याकडे पाहतच राहतो. मग त्याचं लक्ष स्वराकडे जातं. ती स्वरा आता रडतच मल्हारकडे पाहत असते. मल्हार तेथून जातो. त्यावेळी आता मनातल्या मनात स्वरा म्हणू लागते, माझ्या आईचं आणि तुमचं प्रेम किती जगावेगळं होतं आणि तुम्ही अजूनही माझ्या आईवर खूप प्रेम करता, परंतु कुणाची दृष्ट लागली. दुसऱ्या दिवशी मोनिका लवकर सकाळी उठलेली असते आणि कुणाला तरी मेसेज करत असते. त्याचवेळी आता तेथे निरंजन मामा येतात आणि आई व क्षमाला म्हणतात हे काय चाललंय, आज मोनिका मॅडम किती लवकर उठले आहेत आणि कुणाला कॉल करतायत कळतच नाही. तेव्हा आता आई म्हणतात शांत बस, नाही तर उगीच चिडेल ती. मोनिका आता खूपच त्रासलेली असते आणि म्हणते की कुठे गेली असेल हे पेस्ट कंट्रोलवाले, किती वेळ झाला आहे, मी त्यांना यायला सांगितलं होतं. मग नंतर आता मंजुळा तेथे येते. तेव्हा मंजुळाने आता खूप सुंदर असा सलवार कमीज घातलेला असतो. नेहमीची साडी ती नेसलेली नसते. तेव्हा आई म्हणतात वाव, अगं मंजुळा किती छान दिसतीये तू, हे दिवस तू हे का नव्हती सलवार कमीज घालत. त्यावेळी आता मंजुळा म्हणते आतापासून मी हेच घालणार आहे, कारण याच्या अगोदर मी हेच घालायची ना म्हणून. परंतु मी इथे भांड्यावली बाई बनून राहिले होते, आता सर्वांना सत्य समजलं आहे तर मी माझी ओळख का लपवू असं म्हणून आता ती पहिल्यासारखं राहण्याचा ठरवते. तेव्हा सर्वजण तू खूप छान दिसती असं म्हणतात. मोनिका देखील आता तिच्याकडे पाहू लागते, परंतु तिचं आता त्याच्याकडे लक्षच नसतं, दुसरेच कुठेतरी असतं. वेळाने आता मल्हार हा बाहेर येतो आणि मंजुळाकडे पाहतच राहतो. तो म्हणतो वाव मंजुळा तू खूप छान दिसतीये. हा त्याला तिच्यामध्ये वैदहीचा आता भास होतो. मंजुळा म्हणते आता मी अशीच सेम राहणार आहे. तेव्हा ठीक आहे असं आता मल्हार म्हणतो. मी आईला विचारतो काय काय मोनिकाचं काय चाललंय. तेव्हा काय माहीत तिचं काय चाललं आहे, आता आई त्याला म्हणतात. त्याचवेळी मोनिका आता पेस्ट कंट्रोलवाल्यांना कॉल करते आणि विचारते तुम्ही कुठे आहात. तेव्हा लगेच येत आहे असं ते म्हणतात आणि दरवाजाजवळ आलेले देखील असतात. त्यावेळी आता पिहू तेथे येते आणि लगेच ती म्युझिक रूमकडे निघालेली असते. तेव्हा थांब पिहू, तू कुठे निघालीस असं आता रागातच मोनिका विचारू लागते. मी म्युझिक रूममध्ये रियाज करायला निघालेली आहे असं पिहू म्हणते. तेव्हा म्युझिक रूममध्ये जायचं नाहीस, तू स्वराबरोबर तिच्या रूममध्ये जा. त्यावेळी पिहू म्हणते मम्मा तुझं ना मला कळतच नाही ग, एकदा तू म्हणतेस की स्वराबरोबर तू राहू नकोस आणि आत्ता म्हणते स्वराबरोबर रियाज कर, काय करायचं मग मी. तेव्हा मल्हार म्हणतो आरडाओरडा करू नका, शांत बसा.
आता मोनिका म्हणते, अरे तिथे पेस्ट कंट्रोलवरले येणार आहेत, काल मी म्युझिक रूममध्ये गेले तेव्हा तेथे खूप खराब मला दिसलं म्हणून, तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो आणि पिहूला व स्वराला म्हणतो तुमच्या रूममध्ये जा, मी तुमच्यासाठी तेथे सामान घेऊन येतो. तर ठीक आहे असं म्हणून त्या दोघीही तेथून जातात. मित्रांनो, पुढील भागामध्ये सुहानीने तो ठेवलेला पुरावा आता पिहूच्या हाती लागतो तेव्हा तिला सत्य समजतं की वैदहीचा खून हा मम्मानेच केला आहे. त्यावेळी आता ती मोनिकाला विचारते, खरंच सुहानीने वैदहीचा ॲक्सिडंट केला आहे का? त्यावेळी आता मोनिका खूप घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.